मर रहे पाकिस्तान मर रहा है। अरे देवेंद्र फडणवीस कराई सकाय खाली डोका वरती पाय, अरे चंद्रकांत पाटलाच कराई सकाय खाली डोका वरती पाय। अरे साथ रे देवेंद्र फडणवीस कराई सकाय खाली डोका वरती पाय, हे चंद्रकांत पाटलाच कराई सकाय खाली डोका वरती पाय। अरे मांगे सरकार महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं पंकजाताई मुंडे यांना डावलण्यात आलं अशा महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधी पक्ष नेत्याचा विधान परिषदच्या 10 जागांसाठी निवडणूक होत आहे, त्याकरता भारतीय जनता पार्टीने 5 उमेदवारांची घोषणा अधिकृत करून टाकलेली आहे। परंतु आमच्या ज्या ताई आहे गोपीनाथ मुंडेंची कन्या, साहेबांनी हा पक्ष भारतीय जनता पार्टीचा हा जो पक्षाला आपण भटकीचा पक्ष म्हणून संबोधित केलं जात होतं त्या पक्षाला गावापासून तांड्यापर्यंत मोठं करण्यात मुंडे साहेबांचं जे यश होतं ते यश आता ह्या आताचे जे हल्ली जे ज्युनियर आहे त्यांचं नाही आहे। परंतु हे विसरले की ते गोपीनाथरावजी कन्या आहे, ताईंना आमची शक्ती मिळावं समस्त समाजाची ओबीसी समाजाची, त्यासाठी आज आम्ही भारतीय जनता पार्टीचे विरोधी पक्ष देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील जे मोघम बोलतात किंवा पक्षाचं तिकीट देणं हे केंद्रीय यंत्रणा ठरवते पण तसं काही नाही आहे। देवेंद्र फडणवीस 2 दिवसापूर्वी बोलले की पंकजाताई मला सिनियर आहे, मलाच काय आमच्या भारतीय जनता पार्टी सध्याच्या सिनियर आहे, आम्ही त्यांना केंद्रात मोठ्या पदावर पाठवलं आहे पण त्यांचा आम्ही विचार निश्चित करू, पण ही फक्त पॉलिसी आहे त्यांची, जशी आमच्या नाथाभाऊंच्या बाबतीत त्यांनी खेळी केली आणि त्या युतीच्या सरकारमध्ये नाथाभाऊंना लांब ठेवण्यामध्ये जी भूमिका बजावली होती देवेंद्र फडणवीस यांनी बजावली होती, भाऊ नाथाभाऊंवर सुद्धा खोटे आरोप लावून त्यांना पद्धतशीर पण नाही मंत्रिमंडळातून काढून टाकले, इथपर्यंत त्यांची मजल गेली होती। परंतु नाथाभाऊ हा खंबीर नेतृत्व आहे आणि ते जळगाव खानदेशाची आणि महाराष्ट्राची लोकनेते आहेत, त्यामुळे हा समाज फक्त हे वंजारी समाज समस्त लाडवंजारी समाज आणि ओबीसी समाज आंदोलन फक्त ताईला डावलल्यामुळे आंदोलन म्हणजे बघा त्यांचा फक्त देवेंद्र फडणवीस या कृतीचा निदेश, हे जे 2 भारतीय जनता पार्टीचे दोन विरोधी पक्ष नेते आणि प्रदेशाध्यक्ष हे त्यांची जे कुटील नीती आहे ते कुटील नीतीचा डाव कसे करतात त्यासाठी हा केलेला निषेध आहे। नाही वरती म्हणताय महाराष्ट्र राज्याच्या लोकनेत्या आदरणीय पंकजाताई मुंडे यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी नाकारली। 2014 महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले पाहिजे म्हणून पंकजाताईंनी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये संघर्षयात्रेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला सर्वसामान्यांच्या लोकांची नार जोडली होती, पण आज ताई साहेबांचा विषय असा होऊन गेला आहे फक्त नाव टिकलं शेवटपर्यंत नाव द्यायचं आणि नंतर नाव घ्यायचं नाही। हे जे देवेंद्र फडणवीस साहेबांची आणि जे चंद्रकांत पाटलांची जी आहे रणनीती हे चुकीची आहे, या लोकांना असं वाटतं की ओबीसी नकोच एका प्रकारे ओबीसी समाजासाठी उभी करायचं, पंकजा मुंडेंना पुढे घ्यायचं नंतर त्यांना डावलायचं हे भाजपची जी रणनीती आहे याचा आम्ही निषेध करतो। आज इथं जे कार्यकर्ते जमले पंकजाताईंचे मावडे या सर्वांचं एकच म्हणणं आहे की येणाऱ्या काळामध्ये भाजप सरकारनं पंकजाताईला कुठला न्याय दिला नाही तर ओबीसी समाजात जागा एकदम जागा उठेल आणि एक ना वेळ असं आहे दिवस यांना की पंकजाताई तू मागे बडो तुम्हाला साथ आहे अशी भाजपची हाल होतील। मग आज त्यांना मी सांगतोय आमच्या समाजाच्या वतीनं इथं ओबीसी समाज सर्व आहे मुस्लिम आहे हिंदू मराठा सर्व लोक आहे यांनी जका आमची दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळामध्ये सर्व ओबीसी समाज हा परिवर्तन काही शिवाय राहणार नाही। गजानन अशोक वंजारी। हॅलो गाईज, प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल।